डाळ तांदूळ न भिजवता नाश्त्याला करा गरमागरम कुरकुरीत डोसा 15 मिनिटांत होणारी चविष्ट रेसिपी। घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपण डोसा आणि चटणीचा झटकास बेत कसा करू शकतो पाहूया। डोसा करायला सोपा असल्याने आणि घरातील मंडळींना आवडत असल्याने अनेकांच्या आवडीचा पदार्थ। यासोबत कधी सांबार कधी बटाट्याची भाजी नाही तर चटणी केली की काम होतं। डोसा करण्यासाठी एका बाउलमध्ये साधारण 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं। 2 यामध्ये बारीक चिरलेला कांदा गाजर कोथिंबीर आणि आपल्याला आवडतील त्या भाज्या घालायच्या। 3 पिठाच्या 2.5 पट पाणी गरम करून घ्यायचे आणि यातील 1/2 पाणी पिठात घालून पीठ एकजीव करून घ्यायचे। 4 यामध्ये आवडीनुसार जिरं बारीक चिरलेली हिरवी मिरची चिली फ्लेक्स आणि मीठ घालावं। 5 अंदाज घेऊन पुन्हा गरम पाणी घालून पीठ रंगलं पातळसर करून 5 मिनिटं पीठ मुरण्यासाठी ठेवावं। 6 त्यानंतर तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून मग हे पीठ घालून डोसे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे। चटणी कशी करायची? 1/2 वाटी खोबऱ्याचे काप 1/2 वाटी शेंगादाणे आणि 1 चमचा तीळ मिक्सरच्या भांड्यात घालावे। 2 यामध्ये 1 इंच आलं 2 ते 3 मिरच्या 4 ते 5 लसूण पाकळ्या घालाव्यात। 3 यात 1 चमचा साखर 1/2 लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण मिक्सर 4 त्यानंतर झाकण उघडून यात पुन्हा पाणी आणि मीठ घालून पुन्हा एकदा चांगले बारीक करून घ्यावे। 5 कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यात मोहरी उडदाची डाळ आणि हिंग 7 ही फोडणी चटणीवर घातली की चटणीला मस्त खमंगपणा येतो। आवडीप्रमाणे यामध्ये जिरेही घालू शकतो।